केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची पत्रकार परिषद पुण्यात पार पडली आहे, पाहूयात रामदास आठवले काय म्हणाले। तर अशा पद्धतीनं एक जो प्रकार घडलेला आहे हा प्रकार अत्यंत गंभीर आहे आणि NDRFच्या वतीनं मला वाटतं त्यांच्या फंडातून मृतांच्या कुटुंबियांना 4 लाख रुपये त्यांना मिळणार आहे, पण मुख्यमंत्री फंडातून आचारसंहिता असल्यामुळं CMच्या फंडातून काही रक्कम आता नोंद करता येत नाही, पण मी मुख्यमंत्र्यांना उद्या परवा भेटणार आहे आणि या ठिकाणच्या गंभीर परिस्थितीची माहिती त्यांना ते देणार आहे आणि मुख्यमंत्री फंडातून जरी रक्कम आणून करता आली नाही तरी जिल्हा प्रशासनाला सांगू ज्यांची घरं पडलेली आहे त्या पडलेल्या घरांची डागडुजी करणे, त्यांना जी खावटी आहे ती ताबडतोब देणे, सगळ्यांची ताबडतोब पंचनामे करणे आणि ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे धोक्याचे ठिकाण आहे त्या ठिकाणी आता महानगरपालिकेने आता आमचे सिद्धार्थ देंडे उपमहापौर आहेत, त्यांनी महापौरांशी आणि आयुक्तांशी बोलून त्यांचं परमनंट अशा पद्धतीचं पुनर्वसन सुरक्षित ठिकाणी करण्याच्या संबंधामध्ये त्याचा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे। पूर्वी एकदा अशी घटना घडली होती, पानसे धरणातून पाणी आल्यानंतर अशाच पद्धतीच्या अवस्था पाण्यामध्ये बुडाल्या होत्या आणि त्यानंतर हे 40-41 वर्षानंतर हा प्रसंग आपल्यावर आलेला आहे, त्यामुळं मला असं वाटतं की पुणे शहरावर हे फार मोठं संकट आलेलं आहे आणि संकटामध्ये अडकलेल्या लोकांना सर्वांनी मदत करावी। कॉर्पोरेटमधल्या लोकांना माझं आव्हान आहे की त्यांनीही पुढं आलं पाहिजे आणि पुण्यामध्ये ज्या कंपन्या आहेत, काही शिक्षण संस्था आहेत, काही उद्योगपती आहेत, व्यापारी आहेत, अशा लोकांनी आता जेवणाजेवर व्यवस्था केलेली आहे, पण त्यांचं पुन्हा परमनंट त्यांना मदत करण्यासाठी सगळ्यांनी पुढं आलं पाहिजे अशा पद्धतीची आपली सूचना आहे आणि प्रशासनाशी बोलून मी अफेक्टेड लोकांना पूर्णपणे मदत करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। नाही, ही खेळी BJP ची खेळी अजिबात नाही आहे किंवा सरकारची खेळी अजिबात नाही आहे। मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की याचा सरकारशी काही संबंध नाही। संजय राऊत आणि उद्धव ठाकरे म्हणतात सूड फुटीने ही कारवाई होते, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत असं म्हणतात की पवार हे विश्वपिता आहेत आणि अशा पद्धतीनं सूडाची संस्कृती महाराष्ट्राची नाहीये ते म्हणतात, पण मी म्हणत नाही आहे। त्यामुळं माझं म्हणणं असं आहे की पवार साहेबांनी चौकशी होऊ नये, परंतु सूडबद्दीनं सरकारनी चौकशी लावलेली आहे या मताशी मी सहमत नाही, कारण ईडीकडे जे पेपर्स गेले त्या पेपरच्या केंद्राच्या अखत्यारीत येते, पण केंद्राला हे सांगायला वेळ नाही आहे। सध्या आम्ही अमेरिकेमध्ये हावडी मोदी आणि त्यांना स्वच्छता अभियानचा पुरस्कारही मिळालेला आहे आणि शरद पवार आणि नरेंद्र मोदींचे अत्यंत चांगले संबंध आहेत, होते संबंध चांगले, एकदा ते बारामतीमध्येही जाऊन आले होते। गुरु आणि शिष्याचा काही त्या संबंध नाही आहे, त्यामुळं पवार साहेब हे गुरु आहेत आणि एकदा मोदीजी बोलले होते की मी त्यांचा शिष्य आहे आणि शरद पवारांचा राजकारणाचा मी शिष्य आहे, म्हणून मी त्यामध्ये करत नाही भाष्य। तर ठीक आहे, तर एक तर पवार साहेबांसारख्या नेत्यावर अशी काही कारवाई होणं योग्य नाही असं माझंही मत आहे, पण त्यामध्ये सरकारकडून काय त्यांच्यावर अशा पद्धतीनं सूड उगवणं ही भूमिका शासनाची अजिबात नाही, कारण एवढा आमचा NDA एवढा स्ट्रॉंग आहे, महायुती एवढी स्ट्रॉंग आहे की आम्हाला काय विनाकारण सूड उगवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी वेळ नाही आहे। त्यामंत्री त्यामध्ये एक काँग्रेस आणि राष्ट्रवादीला डिवचण्याचा त्यांचा तो प्रयत्न आहे, त्यामुळं वंचितला काय महाराष्ट्रामध्ये अनेक लोक आता सोडून चाललेले आहेत आणि वंचितचा जो प्रभाव आहे अनेक जातीतल्या लोकांना तिकीट दिल्यामुळं त्यांना मतं बऱ्यापैकी मिळाली, पण त्यांचा पक्ष काय रेकॉग्नाइज झाला नाही आणि आता MIMनी त्यांना सोडलेलं आहे, कुडळकरनी त्यांना सोडलेलं आहे, अनेक स्थानिक लेवलचे अनेक कार्यकर्ते रिपब्लिकन पक्षामध्ये आमच्या या येऊ लागलेले आहेत, त्यामुळं वंचितचा जो प्रभाव आहे हा थोडा लोकसभेत त्यांना चांगली मतं मिळाली अनेक ठिकाणी,
पण यावेळेला त्यांना काय फारशी चांगली मतं मिळतील असं मला वाटत नाही. आणि त्यामुळं आणि प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणामुळं सत्ता कधीच मिळणार नाही आहे. सत्ता मिळवायची असेल तर ते माझ्याकडून शिका, आणि वंचितांना सत्तेपासून वंचित ठेवायचं असेल तर प्रकाश आंबेडकरांकडून शिका. त्यामुळं त्यांना एवढी मतं मिळू शकत नाही. निवडून येण्यासाठी मी ते असले सगळे प्रयोग करूनच मी इथं आलेलो आहे. त्यामुळं मी तिसऱ्या आघाडीचा प्रयोग केलेला आहे, नंतर काँग्रेस राष्ट्रवादीसोबतही मी राहिलेलो आहे. तर त्यामुळं अशी एक वेगळी आघाडी करून सत्ता मिळवणं हे अवघड काम आहे. ते सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रयोग त्यांचा चांगला आहे, पण त्यांचा एक एक खासदार जो औरंगाबादचा खासदार निवडून आला तो MIMच्या तिकीटावर निवडून आलेला आहे, आणि तोही त्या ठिकाणी ते आपला जाधव उभा राहिल्यामुळंच 4,000 मतांनी चंद्रा खरी पडलेली आहे. त्यामुळं वंचितला अकोल्यामध्ये 1-2 जागा त्यांना मिळतातच नेहमी. तर त्यामुळं वंचितला काय फारशा जागा या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळतील असं मला वाटत नाही.